सातारा येथे मे महिन्यात होणारा राजधानी महोत्सव अत्यंत दिमाखात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य होणार हे स्पष्ट झाले आहे. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेले निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत कार्यक्रमाला येण्याबाबत दुजोरा दिला. त्याचप्रमाणे या महोत्सवाला छत्रपती घराण्याचा मानाचा शिवसन्मान पुरस्कार प्राप्त महानायक अमिताभ बच्चन तसेच राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याबाबतचा दुजोराही मिळाला. माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मुख्यतः सातारा येथे होणाऱ्या राजधानी महोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी खासदार वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम स्वीकारत या निमित्ताने आपल्याला पुन्हा सातारा येथे यायला आवडेल असे उद्गार काढले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती घेत मुख्यमंत्र्यांनी राजधानी महोत्सवाच्या भव्य आयोजनाबद्दल कौतुकही केले. वर्षा येथे दोन्ही नेत्यांनी सुमारे तासभर अनेक विषयांवर चर्चा केली. 25 ते 27 मे दरम्यान राजधानी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 27 मे रोजी सायंकाळी छत्रपती घराण्याकडून देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्कारासाठी मुख्यमंत्री आणि महानायक अमिताभ बच्चन सोबतच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मुंबईतील वर्षा तसेच इतर भेटीवेळी राजधानी महोत्सवाचे आयोजन पंकज चव्हाण, अशोक सावंत, काका धुमाळ, संग्राम बर्गे उपस्थित होते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले फाउंडेशन ऑफ कल्चरल ऍक्टिव्हिटीज सातारा आणि पंकज चव्हाण डान्स अकॅडमी सातारा आयोजित राजधानी महोत्सव राजेशाही थाटाचे 3 धमाकेदार सांस्कृतिक दिवस. नसा नसात शिवशक्ती जागवणारा पोवाडे आणि मर्दानी खेळांचा शिवजागर. फुली चार्ज युवागिरी द रॉकमॅन शो आणि शिवघराण्याकडून देण्यात येणाऱ्या मानाच्या पुरस्कारांचा दिमागदार सोहळा सातारा गौरव.